राष्ट्रवादी काँग्रेसची फाट्यापूट झाली, काकाचं चुकलं का पुतण्याचं बरोबर? तसं पाहिलं तर काकांनी आपली भूमिका बजावण्यात त्या ठिकाणी शरद पवार साहेब पुढे कमी पडले नाही. आणि एक पाहिलं तर अजितदादा पवार साहेब त्या ठिकाणी विकास कामासाठी त्या ठिकाणी महायुती सरकारमध्ये त्या ठिकाणी गेलेली, त्याच्यामुळे मला काय असं गैर वाटत नाही. अजित पवारांची भूमिका योग्य, अजित पवारांची भूमिका विकास कामांसाठी योग्य आहे, बाकी काय नाही. आंबेगाव तालुक्यामध्ये पुलसे पाटील म्हणतात तुम्ही 35 वर्ष आमदार असताना खूप मोठा विकास केलाय, विकास खरोखर आंबेगाव तालुक्याचा झालाय? तसं पाहिलं तर वळसे पाटील साहेबांच्या काळामध्ये भरपूर कामं त्या ठिकाणी आंबेगावच्या पूर्व भागात 39 गावात सगळी कामं झालेली बऱ्या. आंबेगाव तालुक्यामध्ये जास्त प्राबल्य कोणाचं आहे आता पाहिलं तर? तसं पाहिलं तर निवडणूक आल्याच्या नंतरच आपल्याला सांगता येईल, पण कोण उमेदवार असेल, कोण उमेदवार डावा कोण उजवा हे आपण वेळ आल्यावर सांगू शकतो. नंतर करू. वळसे पाटील जर उमेदवार उभे राहिले त्यांना प्रतिसाद जनतेचा कसा मिळेल? आता जर महायुती जर ही टिकून राहिली आणि शिवाजीदादा जर आढळराव पाटील जर महायुतीतून जर निवडून आले तर निश्चितच वळसे पाटील साहेबांना त्या ठिकाणी मतदान झाल्याशिवाय राहणार. वळसे पाटील पुन्हा विजय होऊ शकतो का? त्याचं कारण असे, कारण वळसे पाटील साहेब हे 35 वर्ष आमदार आहेत आणि लोकांची एक भावना आहे वळसे पाटील साहेबांविषयी की वळसे पाटील साहेब आमदार झाले पाहिजे. वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव यांचा जर विधानसभेला सामना झाला, एक आहे की राजकारणामध्ये कोण कोणाचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा मित्र नसतो. कालचा शत्रू आजचा मित्र आहे आणि आजचा मित्र उद्याचा शत्रू सुद्धा असू शकतो. त्यामुळे शेवटी दोन मित्रांचं नातं हे आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या आपल्याला दिसलेलं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. वळसे पाटील साहेब असतील, आढळराव साहेब असतील, हे एकाच व्यासपीठावर आपल्याला दिसू शकतं. दोघांचा सामना झाला कोण आमदार होईल? आता आमदारकीची इलेक्शन आहे त्यामुळे दोघांचा सामना काय तसा होऊ शकत नाही. देवदत्त निकम भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष, वळसे साहेबांनी त्यांना बरंच काही दिलं तरी वळसे साहेबांना सोडून गेले. देवदत्त निकम यांची भूमिका असं वागणं कितपत होतं? आता देवदत्त निकम साहेब त्या ठिकाणी त्यांचं प्राबल्य बी मतदारसंघात चांगले आणि शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी ते त्या ठिकाणी काम करत आहेत. मग बाजार समिती असेल, मग कारखाना असेल, देशात एक नंबर करण्याचं काम देवदत्त निकम साहेब. वळसे पाटील साहेबांचं त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर होते आणि ते त्यांनी प्रेम केलं निकम साहेबांना. वळसे साहेबांनी एवढं दिलं, कोणी सत्ता दिली, पूर्ण अधिकार दिले, देवदत्त निकम यांनी वळसे साहेबांना असं फसवणं किंवा साथ सोडणं कितपत योग्य? तसं पाहिलं तर योग्य नाही, पण काही मध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये बाजार समितीची निवडणूक होती. मध्यंतरीच्या काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होती आणि एक निकम साहेबांचं म्हणणं होतं की मला त्या ठिकाणी उमेदवारी मिळावी, त्याच्यासाठी त्यांनी पक्षाकडे मागणी केली होती. त्यांना काही ते त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही आणि ते जनतेतून अपक्ष उभं राहिले थोडक्यात. आणि त्या ठिकाणी लोकांनी त्यांच्या बाजूने कौल दिला, ते विजयी झाले. म्हणजे निकम साहेबांनी केलेलं क्राम हे जनतेच्या मनावर कुठंतरी त्याचा. तुम्ही म्हणाले वळसे पाटलांचं तालुक्यामध्ये प्रचंड प्राबल्य आहे, कदाचित दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम असा सामना झाला तर मतदारांचा कल जास्त कोणाच्या बाजूने राहील? आता मतदारांचं प्रेम कोणत्या नेत्यावर जास्त आहे हे आपण सांगू शकत नाही. नाही अंदाजे त्याचं मी सुद्धा उत्तर देऊ शकत नाही. मार्केट कमिटीला सत्ता कोणाची आली? मार्केट कमिटीला सत्ता वळसे पाटील साहेबांचीच आली. प्रॅन जास्त कोणाचे? तसं पाहायला गेलं तर वळसे पाटील साहेबांमध्ये कार्यकर्त्यांचा संच कोणाच्या बाजूने जास्त आहे? आता वळसे पाटील साहेबांच्या नाही म्हणलं कोणाच्या ताब्यात आहे जास्त संस्था? वळसे पाटील साहेबांच्या ताब्यात चान्सेस कोणाला आहेत? आता लोक म्हणतात विजय होतील, आता शेवटी ज्याचा लकला बी प्रत्येकाला. म्हणजे दिलीप वळसे पाटील विजय होतील असं लोक म्हणतात? लोक बोलतात. म्हणजे आता वळसे पाटील साहेबांचे कार्यकर्ते बोलणार, हा ते विधानसभेची निवडणूक आले आपण पाहू. पण एक आहे लोकसभेच्या निवडणुकीसाठी अनेक लोक जनतेतून निवडून गेल्यानंतर त्या ठिकाणी आमदार खासदार होतात. काही लोकांची प्रतिष्ठा ही पदामुळे असते आणि पदामुळे त्यांना ओळखलं जातं, पण काही पदांची प्रतिष्ठा त्या माणसांमुळे असते. गेले 20 वर्ष ज्या लोकनेत्यावर जनतेने प्रेम केलं ते शिवाजीदादा आढळराव पाटील हे लोकांच्या हृदयात आहे. Thank you.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.